वेलकम टू रश्मीज रसोई। नारळी पौर्णिमा म्हटलं की कोळी लोकांचा सर्वात मोठा सण, त्यासाठी आज मी तुम्हाला नारळाची एक स्पेशल रेसिपी दाखवणार आहे। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हाला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने नारळी भात कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे। नारळी पौर्णिमेला आपण नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो, त्याचपैकी नारळी भात तर आवर्जून बनवतो, म्हणून आज मी तुम्हाला अगदी सुटसुटीत आणि टेस्टी असा नारळी भाताची रेसिपी दाखवणार आहे। नारळी भात बनवण्यासाठी आपण एक वाटी बासमती तांदूळ घेतलेत, एक वाटी खवलेलं ओलं खोबरं, एक वाटी गूळ, नंतर दीड वाटी आपण पाणी घेणार आहोत, दोन चमचे तूप, फोडणी देण्यासाठी दालचिनी, लवंग आणि हिरवी वेलची, ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत आणि गार्निशिंगसाठी हे मनुके आणि पिस्त्याचे काप घेतले आहेत। नारळी भात बनवताना आपण कोणताही जुना घरातला तांदूळ वापरू शकतो। मी हा बासमती तांदूळ घेतला आणि स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी हा बघा पाण्यात भिजत घातला म्हणजे चांगला फुलला जातो। मी गॅसवर हे एक पातेलं गरम करत ठेवलेलं, ह्यात आपण दोन चमचे तूप घालणार आहोत आणि हे बघा एका बाजूला पाणी देखील उकळत ठेवलंय, कारण का गरम पाणीच आपण भात बनवण्यासाठी यूज करणार आहोत। तूप आता मेल्ट झालंय, आता हे फोडणीसाठी लवंग, दालचिनी आणि हिरवी वेलची थोडीशी तुपावर आपण परतून घेणार आहोत। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवू नका, म्हणजे ह्या गरम मसाल्याचा अरोमा ह्या तुपामध्ये छान उतरेल लो फ्लेम असेल तर। तुपावर हे छान आपलं परतून झालंय। हे भिजत ठेवलेले तांदूळ मी ह्या स्टेनरमध्ये काढून घेतलेत, हे आता आपण ह्या तुपावर घालूया। तुपावर घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटांसाठी हे तांदूळ फक्त परतून घेणार आहोत आपण। तुपावर हे तांदूळ छान परतून झालेत आपले, आता ह्यात आपण उकळतं पाणी ऍड करूया। हे बघा, एक वाटी तांदळाला मी दीड वाटी हे गरम पाणी घेतलंय। ह्या दीड वाटी पाणीतच आपल्याला हे भात शिजवून घ्यायचं आहे। पाणी ऍड केल्यानंतर ह्यात अगदी किंचित थोडस मीठ घालायचंय। हे चांगलं मिक्स करून झालं की ह्याच्यावर आपण झाकण देऊन हा भात शिजवून घेणार आहोत। आता आपण झाकण काढून बघूया। हे बघा, भातातलं पाणी पूर्ण आटलं गेलंय, अगदी थोडासाच भात आपला ओलसर राहिलाय आणि तुम्ही बघू शकता हातानी तुटेल असा भात शिजलाय। आता ह्या भाताला आपण झाकण काढून गार करून घेणार आहोत, नंतरच गूळ आणि खोबरं ऍड करायचे। एक टीप देते तुम्हाला, हा भात अगदी मोकळाच राहण्यासाठी मी हा भात पूर्ण चाळणीवर काढून घेते आणि गार करून घेते, म्हणजे जरी एक्स्ट्राचं काही थोडंफार पाणी असेल तर हे व्यवस्थित ड्रेन होईल त्याच्यातना, आणि असाच हा चाळणीत आपण हा गार करून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटातच हा भात आपला कसा मोकळा मोकळा छान झालाय। आता आपण गुळाची थोडं पाक करून घेणार आहोत। गॅसवर मी हा पॅन गरम करत ठेवला, त्यात अगदी 2 चमचे एवढंच पाणी घालते आणि हा जो गूळ आपण बारीक चिरून घेतलेला तो ह्यात ऍड करूया, म्हणजे हा गूळ व्यवस्थित मेल्ट होईल। गूळ मेल्ट करताना गॅसची फ्लेम आपण लो ठेवणार आहोत, म्हणजे गुळाचा कलर चेंज होता कामा नये। गूळ आता व्यवस्थित मेल्ट झाले, आता ह्यात आपण हे खवलेलं ओलं खोबरं ऍड करणार आहोत। एक वाटी खवलेलं ओलं खोबरं घेतलंय मी हे, आता हे ह्या गुळामध्ये व्यवस्थित शिजवून घेऊया। तुम्ही बघितलंच असेल मगाशी मी गूळ मेल्ट करताना पाणी ऍड केलेलं, कारण का जर तूप घातलं तर त्याला चिकटपणा येतो, म्हणजे त्याचा घट्ट पाक बनतो, म्हणून अगदी 1 चमचा पाणी घातलं तरी बस असतं। आता हे खोबरं ह्या गुळामध्ये व्यवस्थित आपण शिजवून घेऊया।
गैस ची फ्लेम मी आता थोड़ी मीडियम करते कारण का मगाशी गुळ आपण लो फ्लेम वरच मेल्ट करून घेतले. आता हे छान ह्याच्यात मिक्स झालंय. हे थोड़े ड्रायफ्रूट्स ऐड करते मी. ह्यात काजू आणि बदाम घेतलेत. मनुके पण आपण ऐड करणार आहोत पण सगळ्यात लास्टला आपण ऐड करणार आहोत. आता हे मिक्स करून झालं पुन्हा गैस ची फ्लेम मी लो करते आणि जो भात आपण शिजवून घेतलाय तो ह्यात ऐड करूया. हा बघा अगदी मोकळा मोकळा भात आपला हा तयार झालाय. तुम्ही पण असं चाळणीवर काढून ठेवा म्हणजे हा भात छान मोकळा होतो. आणि लक्षात ठेवा एका कप राईसला दीड कपच पाणी यूज करा. आता हा भात आपण ह्या गुळ आणि खोबऱ्याच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की हा भात व्यवस्थित आपल्या नारळाच्या आणि गुळाच्या पाकामध्ये मिक्स झालाय. आणि तुम्ही बघू शकता हे बघा अगदी मोकळा मोकळा आपला नारळी भात तयार झालाय. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दीड कपच एका कप म्हणजे तांदळाला यूज करा तरच भात असा छान मोकळा होईल. आणि कलर पण बघा किती सुंदर आलाय. आता ह्याच्यामध्ये मी थोडे मनुके ऍड करते. मुद्दाम मनुके मी लास्टलाच घालते म्हणजे ते खूप जास्त फुलू नये म्हणून. हा नारळी भात जवळपास आपला तयार झालाय पण त्या नारळाच्या आणि गुळाच्या पाकामध्ये छान एकजीव होण्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण देऊन लो फ्लेमसाठी एक 10 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत. 10 मिनिटं झालेत झाकण काढून बघूया. हे बघा अगदी सुंदर असा आपला हा नारळी भात तयार झालाय. गॅसची फ्लेम मी हाय करते आणि जस्ट 1 मिनिटासाठी फक्त हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता हा बघा किती छान असा मोकळा मोकळा आपला हा नारळी भात तयार झालाय. आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हा पॅन खाली उतरवून घेते. सुंदर असा तयार झालेला आपला हा नारळी भात मी एका बोलमध्ये सर्व करून घेते. तुम्ही बघू शकता अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून किती छान भात तयार झालाय. तुम्हाला पण जर मी केलेली ही नारळी भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की या नारळी पौर्णिमेला तुम्ही अशाच पद्धतीने हा नारळी भात घरी तयार करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा नारळी भात कसा झालाय तो. जर तुम्हाला माझा हा नारळी भाताचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.